जर तुम्ही इंग्लंड घ्या अमेरिका घ्या चायना घ्या ह्या सगळ्या देशांमध्ये हे खर्च आउट ऑफ पॉकेट एक्सपेन्सेस तेवढे नाही आहेत कमी आहेत आपल्या देशामध्ये सुद्धा केरळ असेल तामिळनाडू असेल कमी आहेत आणि म्हणून आव्हानं आणि जी काही परिस्थिती आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम आपल्याला सार्वजनिक का आरोग्य विभागामध्ये काही करावं लागत असेल तर आपल्याला स्वतःच्या पॉकेट एक्सपेन्सेसचा खर्च आरोग्यसेवेचा कमी केला पाहिजे आणि त्या विजननी खऱ्या अर्थाने मला सांगायला मनापासून आनंद आहे की आदरणीय अजित दादा उपमुख्यमंत्री होते आणि त्याच्याकडे आर्थिक अर्थ खात्याचं जबाबदारी असल्यामुळं खूपच मोलाची मदत आपल्याला या सर्व हा प्रश्न हे जे फोर एज आहेत चार ए या चार एच्या अनुषंगाने आरोग्य सेवेच्या संबंधित काम करायला निश्चित प्रकारे खूप मोठा आधार मिळाला आणि त्यामुळे सगळ्यात मी तर सांगेल की आता आम्ही जे काही मागच्या दोन अडीच वर्षात अतिशय मन लावून काम करण्याचा प्रयत्न केला त्याच्यातून ताट तयार आहे आता ह्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी तयार आहे आणि त्यामुळं रेडी टू इट ज्याला म्हणतो आपण त्या पद्धतीनं आपण खूप मोठ्या पद्धतीनं आपण या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात वेग वेग काम केलं आहे आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो प्रत्येकाच्या आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतो की माझ्या गावात उपकेंद्र असावं माझ्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असावं शहरी भागातला आपला कार्यकर्ता असतील त्याला वाटतं अर्बन पब्लिक हेल्थ प्राय प्रायमरी हेल्थ सेंटर असावं या सगळ्यांसाठीची व्यवस्था साडेसात हजार कोटी रुपये दोन टक्के फक्त व्याजावर आपण हुडको कडून कर्ज मंजूर करून घेतलेला कर आहे त्याची पहिली किस्त आपण असतानाच घेतलेली आहे आणि त्यामुळं राज्यामध्ये आता कुठल्याही अर्धवट आणि नवीन मंजूर झालेल्या या सगळ्या संस्थेला आता कुठेही अडचण राहणार नाही ज्या माझ्या आमदार महोदयांना मला विधिमंडळाच्या सदस्यांना सांगायचं की आपण जे ग्रामीण रुग्णालय मंजूर केले त्याला जे आता पुढे सीट्स वाढवले त्याला सुद्धा आता पैशाची अडचण राहणार नाही ही व्यवस्था आपल्या सरकारने केली पण हे सांगितलं पाहिजे कारण आता काय होईल की आता पुढचे उद्घाटनं ते करतील आणि उद्घाटनं करत असताना आपल्याला ही माहितीच पाहिजे मी तुम्हाला जी आर पाठवू शकेल सगळं पाठवू शकेल की कशा पद्धतीनं या सगळ्या व्यवस्था केलेल्या त्याच पद्धतीनं जसं आर्थिक दृष्टिकोनातूनचा महत्वाचा विषय तसाच मनुष्यबळाचा आज पन्नास टक्के जवळजवळ जेवढे डॉक्टर्स होते मेडिकल ऑफिसर एक सुद्धा जागा रिकामी नाहीये स्पेशलिस्टच्या जागा थोड्याफार आहेत पण मेडिकल ऑफिसर सगळ्या भरल्या पॅरामेडिकल पन्नास टक्के भरल्या आपण परीक्षा घेऊन आणि पन्नास टक्क्यामध्ये थोड्या अडचणी आल्या घेणारच होतो परीक्षा आणि सरकारच्या बाबतीतला गडबड झाली जा नाहीतर जागा शंभर टक्के भरणार होतो मनुष्यबळाचा विषय असेल किंवा पैशांचा विषय असेल या दोन्ही गोष्टी केलेल्या आहेत मला या ठिकाणी एवढंच आहे की आपल्याला लोकांना खर्च कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य सेवेवर काय काय योजना आहेत ज्या तुम्ही खरोखर लक्षात ठेवाव्यात या खरोखर लक्षात ठेवाव्यात आणि त्याची अंमलबजावणी करावी मी तुम्हाला गॅरंटीनी सांगतो की याचा तुम्हाला निश्चित प्रकारे लाभ तुमच्या ग्रामपंचायतीपासून तर सगळ्या निवडणुकीपर्यंत झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग काय आपल्याला योजनाच माहीत नसतात म्हणून शॉर्टमध्ये योजना सांगतो ज्या तुमच्याशी संबंधित तुमच्या आमच्याशी संबंधित आता उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी सगळ्यांना मोफत तपासणी केली जाते मग तुम्हाला ब्लड असेल तुमचं लगबी असेल सगळ्या गोष्टींच्या तपासण्या मोफत आहेत त्याचं भान आपण ठेवलं पाहिजे माहिती आपण ठेवली पाहिजे सी एच ओ म्हणजे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर हा तिथं डॉक्टर असतो सबसेंटरवर तीन गावांचं एक सबसेंटर असतं त्याचा उपयोग घ्या शंभर टक्के त्यांचं चोवीस तासाच्या आत रिपोर्ट येतात एच एल एल नावाची जी गवर्मेंट ऑफ इंडियाची कंपनी त्यांच्याकडे हे काम सोपवलेलं आहे ही योजनेची माहिती नसते म्हणून ती सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो दुसरा महत्वाचा विषय काय की शंभर टक्के गव्हर्नमेंटच्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये फ्री मेडिसिन असतं कुठेही पैसे भरण्याची गरज नाही कुणी मागितलं तर सांगितलंच पाहिजे की फ्री मेडिसिन आहे तिथे तिथे काय म्हणायचं तिजोरीच नसते किंवा त्याला तिथं कॅशबुकच नसते इथपर्यंतची व्यवस्था आहे आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत याही गोष्टी जर कोणी लुटत असेल तर सांगितलं पाहिजे नंबर तीन आपण घेतलेले जे निर्णय आहेत ते जे लोकांना सांगण्याच्या दृष्टिकोनातून आहेत फ्री ब्लड आतापर्यंत कधीही ब्लड हे पैसे देऊनच मिळत होतं सरकारी दवाखान्यांमध्ये सुद्धा पण मला आठवतंय की कोरोनाच्या काळामध्ये ब्लड डोनेशनचा साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही कॅम्प घेतला सुप्रिया आम्ही सगळ्यांनी ते ब्लड डोनेशन त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला दिलं त्या दिवशी आम्ही घोषणा केली की महाराष्ट्राच्या कुठल्याही सरकारी दवाखान्यात इथून पुढं ब्लडला रक्ताला पैसे घेतले जाणार नाही ते सरकार भरेल आणि त्याची व्यवस्था दरवर्षी केली जाते हे मला या निमित्ताने आपल्याला सांगितलं पाहिजे आता ह्या किती लोकांना माहिती आहे की आपण सिट सगळ्या जे काही डायग्नॉसिस आहेत एक्स रे असेल सिटी स्कॅन असेल एम आर आय असेल आता ह्या सगळ्या गोष्टींच्या दृष्टिकोनातून आपण जसं म्हणतो ॲक्सेसेबल सेवाचा अर्थ जवळ घराच्या जवळ आतापर्यंत फक्त जिल्ह्याला किंवा विभागाच्याच ठिकाणी आपल्याला या सेवा मिळायच्या आता जिल्ह्याला तालुक्याला पन्नास बेडेड हॉस्पिटलच्या वर डायलिसिस असेल सिटी स्कॅन असेल एम आर आय असेल गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये असणार सगळी पैशांची व्यवस्था झाली आहे सगळ्या गोष्टींच्या कामं झालेली आहेत आणि ते आता लगेच लगेच सुरू होतात त्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा आपण केलेल्या ज्या सांगितल्या पाहिजे आदरणीय दादांनी त्यांच्या बजेटच्या भाषणामध्ये जवळजवळ चोवीस जिल्ह्यांना हार्ट सारख्या महत्वाच्या आजारांच्या दृष्टिकोनातून कॅटनाप ज्याला म्हणतो आपण एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टिक चोवीस जिल्ह्यांमध्ये आपण त्याला पैसे उपलब्ध करून दिलेले आहेत आणि पाच नवीन कॅन्सरचे मोठे सेंटर्स आपण निर्माण केलेले हे पैसे सगळे रेडी आहेत अडीचशे कोटी रुपये खात्यामध्ये उपलब्ध आहेत फक्त खरेदी करणे आणि देणे एवढाच राहिला होता आणि त्यानंतर हा गवर्नमेंटचा विषय झालेला आहे विषय मी यासाठी सांगतो की हे सगळे उद्घाटन आता होती पण हे केलेली गोष्टी आपण आहेत आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण सगळ्यांनी या गोष्टींची जागरूकता केली पाहिजे कारण या सगळ्या माहितीच्या दृष्टिकोनातून जेवढं आपण लोकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी सांगूया त्या लोकांना त्या ठिकाणी पटना पटू शकतात टेलिग्रा आता अलीकडच्या काळात टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे दोन टेक्नॉलॉजीचा फार महत्व तुम्ही सुद्धा लक्षात ठेवला पाहिजे एक्स रे आणि जर कोणाला हार्ट अटॅक ग्रामीण भागात आला तर तुम्हाला तिथं ता एक त्याला आपण ब्लड थिनर म्हणतो किंवा थ्रम्बोलाईज म्हणतो ती थ्रम्बोलाईज करून लवकर घेऊन जायचं असतं पण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुमची टू डी ए तुमचं ई सी जी काढणं आणि एक्स रे ह्या तिथे तुमच्या ग्रामीण रुग्णालयात किंवा तुमच्या पी एस सीला काढल्यानंतर तिथून डिजिटली तो ट्रान्सफर होतो किंवा त्या ठिकाणी इंटरनेटवर तो ट्रान्सफर होतो आणि दूर बसलेल्या डॉक्टर्सलासुद्धा तुम्हाला चांगला सल्ला देता येऊ शकतो ताबडतोपीनं आणि जीव वाचवता येऊ शकतो या सगळ्या सेवेचासुद्धा तुम्हीच लोकांनी गावागावामध्ये आपली ही ज्ञान आणि माहिती ठेवून निश्चित प्रकारे याची उपयुक्तता किंवा आपण त्याचा उपयोग घेतला पाहिजे आपण आपल्या काळामध्ये जवळजवळ आरोग्य विभागाने सहा ते सात मोठे पाचशे बेडेड हॉस्पिटल्स दिले त्यामुळे या जिल्ह्यात नवीन सात मेडिकल कॉलेजेस झाले ह्या नवीन गोष्टी कळाल्याच पाहिजे ह्या मेडिकल हे जर हॉस्पिटल आपण दिले नसते तर ते सात मेडिकल कॉलेज आज गव्हर्नमेंटचे उभे राहू शकले नसते किंवा मंजूर होऊ शकले नसते मग कोकणामध्ये इथं आता आदिती टाई आहेत त्यांचं रायगड असेल किंवा सिंधुदुर्ग असेल सातारा असेल उस्मानाबाद आहे परभणी आहे ह्या सगळ्या त्यानंतर मला वाटतं र तुमचं अमरावतीला देता देता लास्टला राहिलेले पण तो एक विषय आहे ह्या सगळ्या नंदुरबार अगोदर दिलेले आत्ता आपल्या महाविकास आघाडीच्या काळात तर ह्या सगळ्या गोष्टी आपण निश्चित प्रकारे सांगू शकलो पाहिजे की वैद्यकीय सेवा किंवा वैद्यकीय शिक्षण या संदर्भातले फार महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी आपण त्या त्या दृष्टीनं करू शकलो आज जवळजवळ सगळे आपले जे काही रुग्णवाहिका आहेत खराब झाल्या होत्या हजार रुग्णवाहिका आपण नवीन दिल्या या सगळ्या गोष्टीसुद्धा निश्चित प्रकारे आशाचं मानधन आपण वाढू शकलो ट्रॉमा केअर लेवल वनचे सेंटर्स आपण वाढू शकलो हे खूप आहेत सांगण्यासारखे मी काही सगळं सांगून इथं आमच्या आता त्या प्रिया बसलेल्या ट्रान्सजेंडर्सच्या दृष्टिकोनातून सुप्रिया ताईंचं मार्गदर्शन असायचं आणि सारखं दुर्लक्षित क्षेत्र की ज्यामध्ये कुणी लक्ष देत नव्हतं त्यांचं सारखं म्हणणं होतं की आम्हाला कन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीसाठी आम्हाला त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून लाभ मिळवून द्या त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केलेले आणि सगळ्यात महत्त्वाचं वॉर्ड्समध्ये त्यांना सेपरेट वॉर्ड पाहिजे टॉयलेट सेपरेट पाहिजे हे ट्रान्सजेंडरसाठी एक नवीन गोष्ट थोडक्यात सांगायचं म्हणजे जर आपल्याला काही गोष्ट नवीन कळाली तर ती आपण लगेच करण्याच्या दृष्टिकोनातूनची व्यवस्था आपण निश्चित कर, करत होतो आज मला सांगायला आनंद आहे की महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून ताईंच्या पुढाकाराने एक मोठं वर्कशॉप दिवसभर झालं होतं आणि आज सगळ्यात पॉप्युलर स्कीम आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो सतराशे कोटी रुपये एका चेकनी आपण युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला देतो आणि हेल्थ इन्शुरन्सच्या माध्यमातून नऊशे सत्याहत्तर प्रोसिजर्सच्या आणि ऑपरेशनच्या अनुषंगाने त्याची लाभ आपल्याला होतो आता या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला पाहिजे जर तुम्हाला राजकारणातसुद्धा यशस्वी व्हायचं असेल तर या गोष्टींची माहिती असलीच पाहिजे कारण डिस्ट्रिक्ट कॉर्डिनेटर जे असतात तालुका कॉर्डिनेटर असतात त्यांच्या फोन नंबर आपल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याजवळ असले पाहिजे जर कुठला एखादा दवाखाना जर तुम्हाला साथ देत नसेल म्हणत नसेल कारण हजार प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत ही आम्ही मी मंत्री झाल्यानंतर मान्य केलेली ही हजार हॉस्पिटलची योजना आहे आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की खूप मोठा आधार आपल्याला देता येऊ शकेल आणि त्यामुळे जो जिल्ह्याचा समन्वयक असतो त्याचं माहिती घ्या डॉक्टर जे हॉस्पिटल आहे त्याची माहिती ठेवा आणि जर कोणी हॉस्पिटल सहकार्य करत नसेल तर त्यालासुद्धा आपल्याला जाब विचारला पाहिजे आणि सगळ्या गोष्टी मोफत दीड लाख रुपयापर्यंत करूनच घेतल्या पाहिजे हे सुद्धा मला या निमित्ताने आपल्याला आग्रहपूर्वक सांगायचं आहे आणि त्यामुळे या सगळ्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला काम करायचं आहे तीस वर्षाच्या वरील सर्व लोकांसाठी आता एन सी डी म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिझिजेस म्हणजे आता या सगळ्यामध्ये डायबिटीज येतो किंवा तुमचं ब्लड प्रेशर येतो कार्डिओवॅस्क्युलर म्हणजे हार्टच्या संबंधितले डिझीज येतात स्ट्रोक म्हणजे तुमच्या अर्धांगवायू वगैरेच्या संदर्भातले येतात या सगळ्या जे काय आजारांचं फार मोठ्या प्रमाण वाढलं आहे कॅन्सरचं जे तीन प्रकारचे कॅन्सर आहेत ब्रेस्ट कॅन्सर असेल ओरल कॅन्सर असेल म्हणजे मुखाचा आणि सर्वायकल कॅन्सर असेल याचे प्रमाण महिलांमध्ये खूप वाढल्याचं प्रमाण आहे या सगळ्यांची माहिती आपल्याला राज्य किंवा काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना कर आता इथून पुढे माहिती असलीच पाहिजे आणि मग त्याच्यावरच्या उपायसुद्धा कळल्या पाहिजे मग हा उपाय असा आहे की जर असा असा असेल तर सरकारमध्ये या सगळ्या गोष्टी मोफत आहेत कॅन्सरचे डिटेक्शनपासून आता प्रत्येक विभाग निहाय आपण कॅन्सर डिटेक्शनचे मोठे व्हॅन्स ठेवलेले आहेत त्या प्रत्येक गावात जावेत तालुक्यात जाव्यात ता अशा अपेक्षा आहेत आणि त्या दृष्टिकोनातून हिस्टोपॅथॉलॉजी ज्याला म्हणतो की कॅन्सर आहे का नाही मॅलिग्नंट आहे का नाही हे कळण्याची व्यवस्था आपल्याला साधा म्हणजे तालुक्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तुम्हाला का कॅन्सर आहे का नाही ही माहिती होण्याची व्यवस्था आपल्या सरकारने केलेलं आहे हे मला सांगायला मनापासूनचं समाधान आहे आणि त्यामुळे याचा लाभ आपण आता माहिती घेऊन करून दिला पाहिजे हे मला आजच्या या महत्त्वाच्या भूमिकेतून खऱ्या अर्थाने सांगायचं आहे आणि त्यातून मग लवकर जर डिटेक्ट झाला कॅन्सर तर लगेच त्याचं त्याचं बरं होण्याचं चा प्रमाणही चांगलं आहे त्याचे प्रोग्नॉसिस म्हणजे बरं होण्याचं पर्सेंटेज त्याचं खूप चांगलं आहे आणि त्यामुळं लवकर डिटेक्शन व्हावं या दृष्टिकोनातूनची सुद्धा काळजी आपण सगळ्यांनी घेण्याची गरज आहे सगळं मी सांगितलं ना की तीस वर्षाच्या वरच्या सर्व लोकांचं ग्रामीण भागातून आलेल्या शहरातून आलेल्या लोकांनी कंपल्सरीली आपापल्या भागातल्या गोरगरीब लोकांना घेऊन जाऊन त्या ठिकाणी बी पी चेकअप करा डायबिटीज चेकअप करा त्याला शुगर आहे का नाही अहो लोक पन्नास पन्नास वर्षापर्यंत साठ साठ वर्षापर्यंत शुगर आहे का नाही हे माहिती नसतं आणि मग त्याचे दुर्गामी परिणाम आपल्याला पाहायला मिळतात कधी कधी अचानक अर्धांगवायू होतो त्याचं कारण त्याला बीपी आहे हे माहिती नसता आणि बीपीच्या गोळ्या न घेता मग तो तसाच राहतो त्याचेही परिणाम आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून ह्या जागरूकतेत जर का कार्यकर्ता राहिला तर निश्चित प्रकारे आपल्या मतदानावर त्याचा अधिक चांगला परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही असं मला शंभर टक्के विश्वास आहे एक महत्त्वाचा अजून त्यातला विषय सांगेल की ऑर्गन ट्रान्सप्लांट हा एक महत्त्वाचं क्षेत्र पुढच्या काळात येतं इथून पुढच्या काळात आपल्या शरीरातला ब्रेन डेड झाल्यानंतर सात अवयव आहेत सात की जे आपण डेड झालेल्या पेशंटला देता येऊ शकतात आणि सात जीव वाचवता येतात मग ते डोळ्यांपासून असेल लंग्ज असतील पॅनक्रियाज असतील म्हणजे फुफ्फुस असेल त्याच्यानंतर किडनी असेल हार्ट असेल सगळं देता येईल आता ह्या गोष्टी आपल्याला कधी कद, कदाचित बऱ्याचदा माहिती नसतात मला हे सांगायला अभिमान आहे की आता पूर्वी खूप दुर्लक्षित होतं संख्या खूप कमी होती म्हणजे हार्वेस्ट करण्याची हार्वेस्ट म्हणजे ते ऑर्गन काढण्याची त्याचे सेंटर्स खूप कमी होते त्याचे सेंटर्स आम्ही वाढवले त्याच्यानंतर ट्रान्सप्लांट करण्याचे सेंटर्स आम्ही वाढवले मला या निमित्ताने एवढंच सांगायचं की खूप मोठ्या पद्धतीनं या क्षेत्रामध्ये काम करता येऊ शकतं महाराष्ट्र हे दोन तीन नंबरला असायचं पण मागच्या दोन तीन वर्षात जे सेंटर्स वाढवले आणि जेवढं काही ट्रान्सप्लांटचे केसेस वाढवले महाराष्ट्र आता देशामध्ये नंबर एकचं आहे या सगळ्या ऑर्गन ट्रान्सप्लांटच्या अनुषंगाने आणि त्यामुळं मला असं वाटतं की या सगळ्या बाबतीतले सुद्धा आपल्याला जर माहिती झाली तर आपल्याला या अनेक गोष्टी म्हणजे इवन किडनी ट्रान्सप्लांट आणि या अनुषंगाने सुद्धा खूप काही मोठं काम करता येणं शक्य आहे म्हणून या सगळ्या संदर्भाने माझं आपल्याला एक सांगणं आहे की आता जिल्ह्या जिल्ह्यामध्ये एक चांगल्या पद्धतीनं एक संख्या तयार आहे की तुम्हाला लोकसंख्येच्या आधारावर काय काय सेंटर्स तयार करता येतात सब सेंटर प्राथमिक आरोग्य सेंटर रुरल या सगळ्या गोष्टी तुमच्या तालुक्यात कुठे कमी आहेत ते जर का तुम्ही लक्षात आणलं तर त्याचा पाठपुरावा करून या सगळ्या सेंटर्सला वाढवण्याचं काम आपण करावं हा मला महत्वाचा या ठिकाणी सांगायचं आहे मी दहा वाक्य फक्त बोलून या ठिकाणी सांग थांबणारे कारण ते दहा कलमी कार्यक्रम आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा दहा कलमी कार्यक्रम असावा म्हणून दहा वाक्य असं सांगू इच्छितो हे करू शकतो ह्या योजना आहेत याला पैसे लागत नाही आहेत आणि त्यामुळं ह्या सगळ्या योजना शक्य आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता म्हणून दहा वाक्य असे आहेत की मी माझ्या मतदारसंघात समजा मी आठ हजार मोतीबिंदूचे ऑपरेशन केले अनेक लोक इथं रोहितदादा बसलेले ते सुद्धा देसाई हॉस्पिटलमध्ये करतात आपल्या गवर्नमेंटमध्ये होतात लायन्स क्लबमध्ये होतात खूप जागेवर होतात ह्या करा कराव्यात तुम्ही तर मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र यासाठी महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काम करण्याची आवश्यकता आहे कारण दर व्यक्तीला पन्नास साठ वर्षाच्या नंतर मोतीबिंदू होतो तो नैसर्गिक भाग आहे आणि त्यामुळे त्याच्यात राष्ट्रवादीने लक्ष घातलं पाहिजे मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र दुसरं रक्तदान रक्तदान श्रेष्ठ दान याच्यामध्ये शिवसेना खूप आघाडीवर असते आणि मला असं वाटतं की आपल्या पक्षाने सुद्धा यामध्ये लक्ष घातलं पाहिजे कारण स्वाभिमानी सप्ताहामध्ये आम्ही जवळजवळ रक्तदानाचं आव्हान ज्यावेळी कोविड होतं त्यावेळी केलं होतं तर हजारो लोकांनी रक्तदान केलं होतं त्याचं एक खूप चांगलं गुडविल सगळ्या लोकांमध्ये मिळालं होतं ॲनिमिया मुक्त महिलांमध्ये जर तुम्ही बघितलं तर एच बी पर्सेंटेज आठ सातच टक्के असतं आणि त्याचे दुर्गामी परिणाम महिला ग्रामीण भागातल्या सोसत असतात त्यामुळे ॲनिमिया मुक्त महाराष्ट्र तिसरं वाक्य चौथं टी बी हा सुद्धा अजून पूर्ण निर्मूलन झालेला नाही टी बीच्या पेशंटला सुद्धा आपल्याला सस्पेक्ट शोधून करता येऊ शकतात टी बी मुक्त महाराष्ट्र अलीकडच्या काळात मुलं अभ्यासामुळे किंवा तुमच्या आर्थिक परिस्थितीमुळे बिझनेस कम्युनिटी असेल किंवा घरातल्या टेन्शनमुळे महिला असतील पुरुष असतील सगळे लोक असतील मेंटल ट्रॉमामध्ये असतात मेंटल टेन्शनमध्ये असतात आणि त्यामुळे मेंटल हेल्थ हा एक फार महत्त्वाचा विषय झालेला आहे की ज्याच्यात आपण निश्चित प्रकारे लक्ष घातलं पाहिजे त्याची त्याच्या त्याच्याबद्दलची खूप माहिती उपलब्ध आहे ती माहिती लोकांपर्यंत पोचवली पाहिजे मी जसं सांगितलं नॉन कम्युनिकेबल डिझीजच्या बाबतीत कॅन्सर आणि ह्या सगळ्या बाबतीतला तो एक पाचवा मुद्दा आहे सहावा मुद्दा आहे सगळ्यात महत्त्वाचं दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळून देण्याकरिता आपलंच आरोग्य विभाग काम करत असतं आज दिव्यांगांना सामाजिक न्यायमध्ये धनंजय मुंडे साहेबांचा हा विभाग असतो पण ते सर्टिफिकेट देणारा विषय आरोग्य विभाग करत त्यामुळं तुम्ही मला सांगायला आनंद आहे की ताईंनी दादांच्या सूचनेवरून आम्ही दिव्यांग अस्मिता अभियान सुरू केलं होतं दिव्यांग अस्मिता अभियान आणि तुम्हाला माहिती म्हणून सांगतो की पवार साहेबांचा वाढदिवस आणि यशवंतरावांचा वाढदिवस या जो डिसेंबर ते मार्च या दरम्यानचा जो कालावधी ऐंशी हजार दिव्यांगांना आपण प्रमाणपत्र देऊ शकलो मला म्हणायचं दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याचं महत्वपूर्ण आणि पवित्र काम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी करावं हा पण एक सातवा कलमी कार्य सात सांगितले आठवा एस के एस के म्हणजे राष्ट्रीय बाल सुरक्षा अभियान यामध्ये लहान मुलांना शंभर टक्के मोफत हार्टचे ऑपरेशन असतील किंवा कान जन्मताच कॉक्लियर प्ल इम्प्लांटचे ऑपरेशन असतील याही गोष्टी आपल्याला कुठल्याही परिस्थितीत घेता येतात तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा मला वाटतं लक्ष दिलं पाहिजे शंभर टक्के मोफत आहे फक्त गरज आहे आपण हुडकवले पाहिजेत आणि त्यांना मदत केली पाहिजे सगळ्यात महत्वाचं आहे की धर्मादाय हॉस्पिटलची यादी प्रत्येकाच्या खिशात असली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याच्या जर धर्मादाय हॉस्पिटलची यादी असेल कारण धर्मादाय म्हणजे काय की शासनाने जमीन दिलेली असते आणि ती दिलेली असताना त्यांच्याकडून वीस टक्के त्यांचे जेवढे काही बेड्स आहेत ते आपल्याकडे राखून ठेवलेले असतात त्यातले दहा टक्के टोटल फ्री असतात गरीब व्यक्तीला अति गरीब व्यक्तीला आणि गरीब व्यक्तीला पन्नास टक्के सवलतीमध्ये बेड असतात तर या गोष्टीसुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे या सगळ्या गोष्टी लक्ष ठेवूनच मी सांगतो की जे काही लोक अनेक लोक यशस्वी होत आहेत राजकारणामध्ये तर या गोष्टी आपल्याला माहिती असल्याच पाहिजे हेही मला आपल्याला सांगायचं आहे आणि मग महात्मा ज्योतिबा फुले आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ह्याच्याही बाबतीतली माहिती आपण निश्चित प्रकारे ठेवावी असंही माझं या निमित्ताने आपल्याला सांगायचं आहे आणि म्हणून एवढंच सांगायचं आहे आरोग्य दूत राष्ट्रवादी काँग्रेसचा हा एक महत्वाची ओळख आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची व्हावी अशी अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज